टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल. मुलांनो, आज आपण इंग्रजी ग्रामर हा विषय शिकणार आहोत. ग्रामर म्हणजे काय? तर ग्रामर म्हणजे मराठीमध्ये आपण ज्याला व्याकरण असं म्हणतो. सो लेट्स बिगिन विथ दी लेसन नंबर वन, पिक्चर अँड वर्ड्स. तर आज आपण तुमच्या इंग्रजी ग्रामर या विषयामधला पहिला जो लेसन आहे तो पाहणार आहोत, आणि त्या लेसनचं नाव आहे पिक्चर अँड वर्ड्स. पिक्चर अँड वर्ड्स म्हणजे काय? पिक्चर म्हणजे तुम्हाला दिसत असलेलं चित्र, आणि वर्ड्स म्हणजे शब्द. म्हणजे ते पिक्चर बघून, ते जे चित्र तुम्हाला दिसतं आहे ते बघून, ते कशाचं आहे हे ओळखून आपण जेव्हा त्याला शब्द देतो, तो शब्द उच्चारतो, त्याला आपण वर्ड असं म्हणतो. तर आता इथे तुम्हाला जसं स्क्रीनवर दिसतं आहे, मी इथे काही पिक्चर्स जे आहेत ते तुम्हाला दाखवलेले आहेत, आणि वरती त्यांची शब्द जे आहेत त्यांना आपण काय म्हणतो हे लिहिलेलं आहे. तर पहिला शब्द आहे नेस्टिंग बॉक्स. नेस्टिंग बॉक्स म्हणजे काय? आता नेस्टिंग बॉक्स म्हणजे जेव्हा आपण घरामध्ये पिंजरा आणतो, तेव्हा त्या पिंजऱ्यामध्ये जे पक्षी असतात, आपण जे पाळीव पक्षी त्या पिंजऱ्यामध्ये ठेवतो, तर त्या पक्ष्यांना अंडं घालण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी त्या पिंजऱ्यामध्ये आपण नेस्टिंग बॉक्स लावतो. जेव्हा त्यांना त्यांची प्रजननाची वेळ असते, जेव्हा त्यांना अंडी जी आहेत ती घालायची असतात, तेव्हा त्या नेस्टिंग बॉक्समध्ये जाऊन ते ती अंडी घालतात. डेफोडिल्स. आता इथे दुसरं चित्र दिसतंय, डेफोडिल. डेफोडिल हे फूल आहे. त्याच्यानंतर चिक. चिक म्हणजे काय? तर चिक म्हणजे कोंबडीचं पिल्लू, त्याला आपण चिक असं म्हणतो. त्यानंतर आहे रॅबिट. रॅबिट सर्वांनाच माहिती आहे, ससा. फ्रॉग म्हणजे काय? तर बेडूक. आणि सन म्हणजे काय? तर सूर्य. तर ही अशा प्रकारे आपल्या ओळखीची चित्र आपल्याला इथे दिसत आहेत, आणि त्यांचे आपण शब्द इथे दिलेले आहेत, म्हणून ह्याचं नाव आहे पिक्चर अँड वर्ड्स. आता पुढे जसं आपण हे पाहिलं पिक्चर अँड वर्ड्स, त्याचेच तुम्हाला इथे मी काही पिक्चर्स दिलेले आहेत, आणि ती त्याची तुम्हाला नावं लिहायची आहेत, म्हणजे ते वर्ड्स लिहायचे आहेत. आपण ह्यांना काय म्हणतो इंग्रजीमध्ये, ते वर्ड्स तुम्हाला इथे लिहायचे आहेत. तर मला असं वाटतं तुम्ही नक्कीच हे लिहू शकाल. आपल्या मोठ्यांच्या मदतीने घरातल्या तुम्ही ही जी एक्सरसाइज आहे ती करायची आहे. ओके, तर आज आपण इथेच थांबणार आहोत. थँक्यू.